श्री स्वामी समर्थ। माझे नाव अनिल, गाव जळगाव। माझ्या लग्नाला 8-9 वर्ष होऊन गेली होती, पण मूलबाळ काही होत नव्हतं। आम्ही अनेक दवाखाने केले, परंतु सर्व रिपोर्ट नॉर्मल येत। खूप पैसा खर्च केला, पण काही उपयोग झाला नाही। देवाची कृपा आमच्यावर होत नव्हती, आमच्या संसाररूपी वेलीला फूल लागत नव्हतं। आमच्या घरी अनेक वर्षांपासून स्वामी सेवा केली जाते, घरचे सगळेच स्वामींचे भक्त आहेत। मी सुद्धा बालपणापासूनच स्वामी सेवेकरे आहे। मला आजही आठवतं, माझ्या लग्नाला 4 वर्ष झालेली असताना मी पत्नीसोबत दिंडोरीला गेलो होतो। परंतु माझं दुर्दैव असं की त्यावेळी गुरुमाऊलींची भेट होऊ शकली नाही। मूलबाळ होत नाही हीच समस्या घेऊन मी तिथं गेलो होतो। त्यानंतर मात्र काही ना काही अडचणी येऊन आम्ही पुन्हा दिंडोरीला जाऊ शकलो नाही। आमच्या लग्नाला आता 8 वर्षाहून अधिक काळ झाला होता। आधुनिक विज्ञानाच्या सर्व पद्धती वापरून झाल्या होत्या, परंतु मूलबाळ काही होत नव्हतं। खूप सारा वेळ आणि पैसा खर्च झाला होता, विज्ञानाने हात टेकले होते। तेव्हा स्वामींवर अगाध श्रद्धा असणारे माझे बाबा म्हणाले, जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं, तेव्हा आता आपण सहपरिवार दिंडोरीला जाऊ। आमचं संपूर्ण कुटुंब दिंडोरीला गेलं। यावेळी मात्र गुरुमाऊलींची भेट झाली। मी माझी अडचण सांगितली आणि त्याप्रमाणे मला सेवा दिली गेली। मिळालेली सेवा आम्ही पूर्ण श्रद्धेनं पूर्ण केली। घरी परत जाताना गुरुमाऊली बाबांना म्हणाले, पुढच्या वेळी येताना गोड बातमी घेऊनच या। काही दिवसातच स्वामींच्या कृपेनं आम्हाला एक गोंडस मूल झालं। खरोखर स्वामींची लीला अपरंपार आहे। जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं। बाळाच्या जन्मानंतर आम्ही पुन्हा एकदा सहपरिवार दिंडोरीला जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन आलो। अशक्यही शक्य करतील स्वामी, हे खरोखरच त्रिकाल सत्य आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।